subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. केंद्र व राज्य शासनाने ज्याप्रमाणे घोषित केलं त्याप्रमाणे 1 मे पासून पनवेल महानगरपालिकेमध्ये मर्यादित स्वरूपात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरणासाठीच्या मात्रा प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 3 लसीकरणाचे केंद्र आज सुरू करण्यात आले असून प्रत्यक्षात दुपारी 2 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. प्रथमतः आज ज्या नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला त्यांचं मी अभिनंदन करतो आणि यापुढे जसजशा मात्रा उपलब्ध होतील तसतसे या 3 केंद्रावर भविष्यात लसीकरण चालू राहील. पुढे भविष्यात ही केंद्रांची संख्या सुद्धा जास्त मात्रा प्राप्त झाल्यानंतर वाढवण्यात येणार आहे. ही 3 जी लसीकरण केंद्र आहेत ती म्हणजे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 पनवेल, दुसरे जे केंद्र आहे ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3 भाटिया हायस्कूल जवळ आणि तिसरे केंद्र जे आहे ते खारघर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र असं आहे. या तिन्ही ठिकाणी सातत्याने जोपर्यंत मात्रा उपलब्ध आहे तोपर्यंत हे लसीकरण केले जाणार आहे. कोविन ॲपवर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या लोकांनी अपॉइंटमेंट निश्चित करून घेतलेले आहे अशाच लोकांना इथं लसीकरण केलं जाईल. प्रत्यक्ष केंद्रावर जे उपस्थित राहतील त्यांना ज्यांचे अपॉइंटमेंट फिक्स आहे त्यांनाच फक्त लसीकरण होणार आहे. त्यामुळे गर्दी केल्यामुळे तिथे लसीकरण मिळेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये अशा प्रकारची मी सर्व नागरिकांना विनंती करतो. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.